सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स एंड वेलकम बैक टू वैगाबोंड डॉक्टर। आज मैं पहुंच चुका हूं भोसरी। दिस इज प्लेस, ये जगह है पिंपरी चिंचवड़ में नियर बाय पूना। और यहां आज खेलो मास्टर गेम्स चल रहा है, स्टेट लेवल चैंपियनशिप्स। इसमें शोभा माय वाइफ शी हैज पार्टिसिपेटेड। और यहां से जो सिलेक्टेड होंगे दे विल गो टू खेलो मास्टर गेम्स नेशनल्स जो जनवरी में होएगा इन दिल्ली। चलो चलते हैं, देखते हैं अंदर का क्या नजारा है। लेट्स गो। तो अभी स्टार्ट हो रहा है ओपनिंग सेरेमनी ऑफ खेलो मास्टर्स गेम्स। दीप प्रज्वलित करेंगे, मशाल लेके ग्राउंड पे एक राउंड करेंगे और ये ओपनिंग सेरेमनी स्टार्ट हो रहा है। 64 के पार्टिसिपेंट मिलते हैं। दूसरे पहुंचे आए गोपाल देवांगा 54। त्यांनी बॉक्सिंग मध्ये एशियन मेडल आहे, ते 76 मध्ये बॉक्सिंगचे कोच आहेत। नॅशनल कमिटीवरती बॉक्सिंग या इव्हेंटमध्ये सिलेक्शन कमिटीवरती कित्येक वेळा सिनियर साठी ते निवडण्यात आलेले असे शान आमचे पिंपरी चिंचवडचे असे अर्जुन अवॉर्डी विनर गोपाल देवांगा। दीपमाला मोकरे मॅडम ज्यांनी आम्हाला या स्पर्धेकरिता परवानगीचे सगळं साहित्य केलेले आहेत। असे मॅडम अमन सर जे या खेळा महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी आहेत, जनरल सेक्रेटरी आपल्या वेकन ग्रुपचे। सुनील अमन सर ट्रेजरर आहेत या महाराष्ट्र खेलोचे, यांनी खूप अति परिश्रम घेऊन हे इव्हेंट आयोजित केलेले आहेत। आणि चंद्रशेखर पुलाळे सर आपल्याला विविध परवानगी नव्हती, आपण संघटन करून त्यांनी 15 दिवस पळून इकडून तिकडून हा ग्राउंडची परमिशन भेटली आहे, त्यांचाही मी अनुभव करतो। स्वामीनाथन सर आपणही बास्केटबॉल चे ते छत्रपती अवॉर्डी आहेत आणि ते नुकतीच प्लस आहेत, वाटत नाही आहे बरं का। शीतल मारणे मॅडम शीतल हे कबड्डीचे छत्रपती अवॉर्डी आहेत आमच्या क्रीडा विभागामध्ये। आकोडकर सर आणि तरण टोईकुडे दोघांनी जोत घेऊन पुढे यायचे। स्वामी सर जोत घ्यायचं आपली ही स्पेशल पूर्ण ग्राउंड घेऊन आल्यानंतर तिथं ती हे होणार आहे। सर्व खेळाडू वयोवृद्ध नाहीये, ते सगळे यंग आहेत, त्यांच्या काळाच्या खतरा सगळ्या खेळाचे हाताने भाग घेतलेले आहेत। त्यांच्या सुद्धा स्पोर्ट्स आहे, त्याचं मी उद्घाटन झालं असं जाहीर करतो। धन्यवाद।
ओपनिंग सेरेमनी ऑफ द खेलो मास्टर गेम्स 100 मीटर वुमेन्स इवेंट स्टार्ट हो रहा है. लेट्स सी सम ग्लिम्सेस ऑफ इट. तो फ्रेंड्स, ये मास्टर्स गेम में वी हैव मेट तुकाराम सर. ही इज फ्रॉम सांगली. सांगली से इन्होंने 10 किलोमीटर रन किया हुआ है. सर अपने बारे में कुछ बताएंगे. इट इज प्राइड टू कम ओवर हियर. यहाँ आओ और ऐसे एथलीट से मिलो, दोज हु हैव अचीव समथिंग. सर काय बोलणार आपण. मी तुकाराम गुंडा अनुगडे, सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामध्ये आमनापुरी एक छोटंसं गाव आहे आणि तिथून मी आलेलो आहे. मी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो आणि रिटायरमेंटनंतर म्हणजे 2006 नंतर मी यामध्ये भाग घ्यायला लागलो. आतापर्यंत मी बरेचसे मॅरेथॉन आणि या स्पर्धा अटेंड केलेल्या आहेत. यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल. इंटरनॅशनलमध्ये श्रीलंका, मलेशिया, थायलंड, नेपाळ या ठिकाणी मी भाग घेतलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. वा, व्हेरी गुड. आणि आज काय केलं सर? आज कुठल्या आज मी 10 किलोमीटर रनिंग केलं आणि त्यामध्ये मी फर्स्ट आलेलो आहे. गोल्ड मेडल मला मिळालेलं आहे. किती मिनिटात केलं? मी 56 मिनिटांमध्ये हे 10 किलोमीटर अंतर पूर्ण केलं. वय किती आता तुमचं? आणि माझं वय आहे 74 वर्षे रनिंग. आणि दररोज मी 1 तास प्रॅक्टिस करतो. यामध्ये कधी पोहोचणार? अभी आप लोग मिले सर से. एट द एज ऑफ 74 ही हॅज रन 10 किलोमीटर्स इन 56 मिनिट्स. अ मोटिवेशन टू एव्हरी वन, मोटिवेशन टू अस. थँक यू सर. सेकंड प्लेस अरविंद नलाडे सांगली 39.44 मिनिट्स मध्ये कम्प्लीट केलं आहे 40+ ला. विवेक पाटील थर्ड प्लेस 10,000 मीटर्स 40+ 42.16. थँक यू. तुकाराम पाटील 55+ 100 मीटर. प्रिया मिश्रा सेकंड प्लेस. शुभम 10,000 आहे.
रायगड जिंदाबाद, रायगड जिंदाबाद, रायगड जिंदाबाद, रायगड जिंदाबाद। सो फ्रेंड्स, इट इज 3 PM इन द आफ्टरनून। इतनी धूप में भी ये एथलीट्स हैं, इनका जोश कुछ कम नहीं है। आज जो मास्टर्स गेम्स है, इसके बारे में इनकी क्या राय है, क्या प्रतिक्रिया है, वो जानेंगे इन्हीं से। लेट्स गो। तो व्हाट डू ऑल थिंक, कैसा लगा आपको ये गेम्स अटेंड करके? बहुत अच्छा लग रहा है। हम शिव स्पिरिट ग्रुप सातारा से पार्टिसिपेट कर रहे हैं। कितने लोग आपके साथ? हमारे टोटल 12 लोग आए थे हम, और सबको पोडियम फिनिश है। दो दो तीन तीन मेडल लेके जा रहे हैं हम लोग, तो बहुत खुश है। इतनी धूप में भाग कर भी हम लोग अभी मतलब इतनी एनर्जेटिक फील कर रहे हैं कि और एक रेस हो जाए। दिस इज अ वेरी वेल ऑर्गेनाइज्ड दिस, एंड आफ्टर स्कूल लाइक यू फील इज द फर्स्ट टाइम वी हैव कम आउट एट दिस एज टू रन इन दिस एनवायरमेंट, एंड वी आर वेरी प्राउड टू बी अ पार्ट ऑफ शिव स्पिरिट टीम, एंड वी ऑल आर टेकिंग मेडल्स। Congrats to all of you. Thank you. In future also. Yes, sir. Thank you, sir. We are from the Palghar district. We are from the Palghar district. And we are from Virar Marathon Lovers Group. We are from the Virar Marathon Lovers Group. We are the huge group of 100 plus people. And we are very proud. We all have won the medals, and we are very happy. Happy. 3 medals yes. we won. Three medals. And she is my friend. She is athlete. Seema international, everything she has won. Yes, and she came on bike. Bike, huh? She is from Palghar. She won. From Palghar to. Palghar to Pune. Palghar. I am from Pune. I got 400 meter gold medal and 1500 meter gold medal, 50 plus. I am national winner, gold, and also Asian meets in 2019 in Malaysia. I got 3 silver and 1 gold in relay. Very good. Madam, I know madam, last time also I have seen her when she started running. I didn't have that believe that she could run so fast, but at a 50 plus age she ran so beautifully. It's worth. Thank you. Should come over here. You should participate in games. I also have participated in nationals in 2019, and I got 3 silver and 1 bronze, and that was my first time. Wow! I did that again. Wow! So everyone, every player over here. हर खिलाड़ी का एक अपनी कहानी, एक अपनी दास्ता है. हमें सिर्फ चाहिए यहाँ से motivation ले, आगे जाए, एक healthy life रहे. और एक अपने बच्चों को एक हेल्दी लाइफ दी। यस। चलो दिल्ली आवी दूर नहीं है।